या साहब या इकडेच आहे बॉडी. काय झालं साहेब? इथेच तर होती लाश. काय माहिती, आजूबाजूला शोधा जरा कुठे आहे का बॉडी. सर सर एखादा जंगली जनावर इथे येऊन त्या बॉडीला ओढत घेऊन गेला असेल तर? तसं असतं तर इथून फरफडत नेल्याच्या खुणा दिसल्या असत्या ना श्वेत. काय रे त्या माणसाला ओळखत होता का तू? नाही साहेब, मी तर या गावात सुद्धा राहत नाही. बरं त्याचं वर्णन करू शकशील, म्हणजे कसा दिसत होता, काय घातलं होतं वगैरे? तो गावातला नक्कीच नसणार. कशावरून? कारण त्याने शहरी कपडे घातले होते ना. वय किती होतं त्याचं अंदाजे? 27-28 वर्षाचा असेल सर. काय सापडलं? नाही सर, बॉडी किंवा आयडेंटिटी काही सापडलं नाही. आजूबाजूच्या गावात जरा शोध घ्या. हो सर. हॅलो. काय धुमेला त्याचं नाव अमित आहे. त्याच्या घरच्यांचा फोन होता. त्याच्या घरचे बॉडी घेऊन गेलेत त्यांच्या घरी. काय? चला. माझ्या सोन्यासारखा रे अमित. अरे काय झालं रे? काय प्रकारे हा काय चाललंय इथे? बॉडी इकडे कशी आणली तुम्ही? कळत नाही तुम्हाला कायदा असा हातात घेता येत नाही. या माणसाचा खून झालाय, तुम्ही आधी आमच्याकडे तक्रार करायला हवी होती. श्वेता बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. हात नाही लावायचा. ए कोण तू? हा याचा मोठा भाऊ आहे सुनील. हे बघ सुनील, तुझ्या भावाचा खून झालाय, त्याचं पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय तुम्हाला अंत्यसंस्कार करता येणार नाही. प्रश्नच येत नाही. जेव्हापर्यंत आम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथे आणि असाच असणार आहे. कसली नुकसान भरपाई रे? आमच्या गावची प्रथा माहित नाही का तुम्हाला? जेव्हा एखाद्या व्यक्तीचा खून होतो ना तेव्हा त्याला नुकसान भरपाई मिळते. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या भागात आपण पाहत आहात क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर त्या खुन्याला लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्याला शिक्षा व्हावी असंच त्या व्यक्तीच्या घरच्यांना वाटत असतं. पण या गावामध्ये काही वेगळीच प्रथा आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर पोलिसांसमोर अनेक गोष्टी उघडकीला येत असतात. पण इथे पोलिसांना मृतदेहच ताब्यात न मिळाल्यामुळे गोष्टी जरा कठीणच झालेल्या होत्या. मुळात पोलिसांवर विश्वास न ठेवणाऱ्या, त्यांना सहकार्य न करणाऱ्या लोकांना काय म्हणावं ना खरंच कळत नाही. सहकार्य मिळो अथवा न मिळो, पोलीस मात्र आपलं काम करतच असतात. या केसमध्ये असंच काही सगडणार होतं. तो माणूस कोण होता, त्याला का मारण्यात आलं असेल, चला पाहूया. अरे अमित, तू अचानक आला आणि डायरेक्ट एसटी स्टँड वरून फोन केला? अरे ताईचा फोन आला, तिला काहीतरी माझ्याशी बोलायचं होतं. म्हटलं सुट्टी आहे, खूप दिवस झाले गावी पण नाही आलो, चला जाऊया. दादा आपलं गाव तसंच्या तसं आहे रे, अजिबात नाही बदललं. अरे दोन दिवस थांब, तुला कळेल. म्हातारे लहान पोरं सगळे स्मार्टफोन युज करतायत. मग काय सांगतो? ए जुगन्या, अमित अबे जुगन्या तू कसा आहे? मी एकदम मस्त. जुगन्या हा काय अवस्था करून घेतली स्वतः? माझं सोड ना, तुझं काय चाललंय? माझं सगळं व्यवस्थित. दादा मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलं रे? मग तर तू कसा आहे? हो मला आवडलं, मला आणलं. मग तुलाच आणलं, दुसरं कोणाला आणलं? संध्याकाळी घालून यायचं, मी तुला संध्याकाळी भेटायला येतो. चाल भेट ना. हा चल चल, येतो मी घरी. बर 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 ठीक आहे. बाबा अरे अमित, अरे तू कसं काय राहू दे, राहू दे, एकदम अचानक काय आलं तू? सीमाताईचा कॉल आला, म्हणलं चला सुट्टी जाऊया. कसे तुम्ही? मी मस्त आहे, तुझं सांग. सीमाताई कुठे? ती येणार होती ना. सीमाताई, सीमाताई
सीमाताई, 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 काटते, सीमाताई उत्तर काने, क्या करते तुम्हें सीमाताई? सोड़ माला मरु दे। कबून झाले का है, सीमाताई, सीमाताई काय काय झाले? तू काजी करने को काय झाले? माला संग मी बक्तो ना काय करे सर, काय झाले? अमित, माझ्या सासरच्यांनी मला हकलून दिलं रे. बाबांनी 5 लाख रुपये हुंडा देईल असं वचन दिलं होतं, पण ते 2.5 लाखच देऊ शकले. आणि जोपर्यंत उरलेले पैसे आणत नाहीस तोपर्यंत आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही असं सांगितलं. गावात सगळ्यांना समजलंय की मला सासरच्यांनी हकलून दिलं. मला नाही जगायचंय आता. असं काय बोलायचं रे तू? तू जर असं काही केलंच ना तर माझी शपथ आहे तुला. तू काळजी करू नको. मी बोलतो तुझ्या सासरच्यांशी. हा काय रे अमित, तू पैसे घेऊन येणार होतास ना? हे बघ प्रतीक, मी काय म्हणतो ते शांतपणे ऐक. तू जा आधी पैसे घेऊन ये, हे ऐकण्या बोलण्याचं नंतर बोलू आपण. जा चल. प्रतीक, हे बघ, हुंडा घेणं कायद्याने गुन्हा आहे. ए, तू त्या शहरात नोकरीला जातोस ना? शहरातल्या गोष्टी इथे नको सांगूस. या गावात हुंडा घेणं हाच कायदा आहे. सीमाताईला घरात राहू देत. ए, तू का शाणायस का रे? अरे, तुमच्या दोघांच्या भविष्याचा विचार करतोय म्हणून आलोय मी. ए, माझ्या प्रतीकच्या भविष्याचा विचार करायची काहीच गरज नाहीये. तू आहे ना, तुझ्या बहिणीच्या भविष्याची चिंता कर. मी सीमाताईला या घरात राहू द्या, नाहीतर मी पोलिसांमध्ये कंप्लेंट करेन. ए प्रतीक, तू माझ्या आईला जेलमध्ये टाकणार? आईला जेलमध्ये टाकणार? चल प्रतीक. ए, नीट ऐक. पुन्हा जर इथे दिसलास ना तर तुला जिवंत नाही सोडणार. चल नेक येतो. चल नेक. अरे, दाजींना धमकी देण्यापेक्षा सरपंचाच्या मुली बरोबर लग्न का नाही करत? तो सरपंच चांगले 5 लाख देतोय आपल्याला, त्याच्यातले 2.5 लाख त्या सीमाच्या सासूच्या तोंडात फेकून देऊ की? मला हे मान्य नाही. आधी मी करिअर करणार, सेटल होणार, त्याशिवाय मी लग्न करणार नाही. ए दादा, बाबा समोर ओरडून बोलायला तुला लाज नाही वाटत? दादा, आता आपण या परिस्थितीत सीमाताईचा विचार करायला पाहिजे. आधी तिला याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. मी काय म्हणतो, आपण तिच्या सासरच्यांना पैसे देण्यापेक्षा तिला मी मुंबईला घेऊन जातो, चांगला जॉब लावूया तिला. ए अमित, माझं ऐकलं नाही ना? थोबाड फाडून टाकेन तुझा. हे सुनील, सांग याला. काय बाई डोक्यात शिरायला लागलं याच्या? त्या काय शिरताय ना, त्या ताबडतोब काढून टाकायचं, नाही तर गाठ माझ्याशी आहे, सांग याला. काय चाललंय इथे? बॉडी इकडे कशी आणली तुम्ही? श्वेता, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. येस सर. इथला हात नाही लावायचा. ए कोण तू? हा, जेव्हापर्यंत आम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथे आणि असाच असणार आहे. कसली नुकसान भरपाई रे? आमच्या गावची प्रथा माहित नाही का तुम्हाला? त्याचं म्हणणं बरोबर आहे साहेब. जोपर्यंत अमितच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत तो इथंच राहील. पण कायदा सुव्यवस्था अशी काही गोष्ट असते का? नाही साहेब, या गावचा कायदा असाच आहे. 60 वर्षांपूर्वी अमितच्या आजोबांच्या हातून एक खून झाला होता, तेव्हा सुद्धा त्यांनी समोरच्याला 500 रुपयांची नुकसान भरपाई दिली होती. फार पूर्वीपासून प्रथा आहे या गावात. आपण नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी आधी खून कोणी केलाय हे तर माहिती पाहिजे की नाही? हो, मी सांगतो ना तुम्हाला, त्या प्रतीक माने केलाय. प्रतीक माने कोण आहे? माझ्या बहिणीचा नवरा आहे. उरलेले हुंड्याचे पैसे दिले नाही म्हणून त्यांनी अमितचा खून केलाय. ठीक आहे, आम्ही सगळं इन्व्हेस्टिगेशन करू. ओके, आता आम्हाला बॉडी पोस्टमॉर्टम साठी नेऊ द्या. नाही साहेब, काय नेऊ देणार? एक मिनिट, कायदा हातात घेऊ नका, सांगून ठेवतोय. आम्हाला बॉडी पोस्टमॉर्टम साठी नेऊ द्या. एक काम करा, त्या अमितचा सीडीआर मागवून घ्या आणि गावात सगळीकडे चौकशी करा. या अमितचं कोणावर भांडण होतं का? त्याला मारून कोणाचा फायदा होणार होता का? आणि हा, हे सगळेजण बोलत होते ना नुकसान भरपाई नुकसान भरपाई, त्याचे डिटेल्स काढा. येस सर. पण मला वाटतं सर्वात आधी आपण त्या सीमाच्या नवऱ्याची प्रतीक मानेची चौकशी करायला हवी. चल. अरे काय फालतुगिरी लावले तुम्ही?
मला वाटलं होतं की आम्हीच आला आहे तर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम तरी लवकर उरकून घेऊ. पण हे नवीनच काय खूळ काढले तुम्ही? नाही सरपंच, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी अमितला सांगतो ना, समजवतो, तो तुमच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार होईल, तुम्ही काळजी करू नका. हे बघ दत्ता, तू मला शब्द दिलायस. अमितनं जर माझ्या मुलीशी लग्न केलं नाही तर तुला चांगलंच माहिती आहे मी काय करू शकतो ते. नाही नाही सरपंच, असं काही मनात विचार आणू नका. मी शब्द दिलाय ना, मग मी सांगतो ना, मी अमितला समजवतो, तो तुमच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार आहे, पण तुम्ही अमितला काय करू नका. प्रतीक मानेची चौकशी करायची. या ना. अमितचा खून तूच केलास असं त्याच्या मोठ्या भावाचं सुनीलचं म्हणणं आहे. खोटारडा आहे तो. तोच काय, ती पूर्ण फॅमिलीच खोटारडी आहे. आणि त्यात तो अमित स्वतःला अतिशहाणा समजत होता. मुंबईत नोकरीला होता ना, त्याला असं वाटत होत सगळी अक्कल त्यालाच दिली आहे देवानी. साहेब, आमचा अमितच्या खुनाशी काही संबंध नाही आहे. त्यांच्याशी आमचे संबंध तेव्हाच संपले होते ज्यावेळेला सीमा हे घर सोडून निघून गेली होती. का गेली? मी विचारतोय का गेली? तू प्रमुख संशयित आहेस यात. आम्ही जे काही विचारतोय त्याची गुपचूप उत्तर दे. त्या दिवशी नको नको, तू इथे येऊ नकोस. माझी ती म्हातारी सासू घरीच आहे. आपण बाहेरच भेटूयात ना, नदीवर जाऊयात, मस्त गप्पा मारूयात. मी तुझ्यासाठी पोळी आणते. खूप दिवस झालं तुला स्वतःच्या हाताने भरवलं नाहीये. बरं चल, मी येते. माझ्याकडून तुला गोड गोड पापा. सीमा, कोणाशी बोलत होतीस तू? मैत्रिणीशी बोलत होते. हो अहो, मी सांगितलं ना तुम्हाला, मैत्रिणीशी बोलत होते. अहो तुम्ही पुरुष, मैत्रीण आहे तुझी? हे नेहमी माझ्यावर संशय घेणं, माझं बोलणं चोरून ऐकणं. खरंच या सगळ्या गोष्टींचा ना मला आता खूप कंटाळा आलाय. आणि हे जर असंच असेल ना तर मला इथं राहायचंच नाही. घटस्फोट द्या मला. तुम्हाला जर मी घटस्फोट द्यायला नको असेल ना तर मला माझ्या मर्जीप्रमाणे जगू द्यायचं. समजलं ना? वा बाजूला. पण सीमाच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हीच तिला हुंड्यासाठी छळत होतात आणि म्हणून तुम्हीच तिला घराबाहेर काढलं. आम्ही हे असं हुंडा वगैरे घेणारातले नाही आहोत. ते जे काही पैसे दिले होते ना तिच्याच वडिलांनी, ते स्वतःहून आणून दिले होते. पण मग जर सीमा असं वागत होती तर तुम्ही एकदाही तिच्या घरच्यांशी बोलायला गेला नाही? गेलो होतो ना, आम्ही घरातल्यांशी बोलायला गेलो होतो. पण सीमानी ऑलरेडी त्यांच्या डोक्यात आमच्याबद्दल काय काय भरून ठेवलं होतं, हकलवून दिलं त्यांनी आम्हाला. याविषयी अमितशी तुझं बोलणं झालं होतं का? हो, अमित इथे बोलायला आला होता माझ्याशी. साहेब, मी माझी बाजू त्याच्यासमोर व्यवस्थित मांडली होती, पण तो रागवायला लागला, ओरडायला लागला माझ्यावर. सीमा असं करूच शकत नाही असं म्हणून मला लेक्चर द्यायला लागला. साहेब, रागाच्या भरात त्यांनी माझ्यावर हातसुद्धा उचलला. मला म्हणाला की तू जर सीमाताईला घरात घेतलं नाहीस तर तुझी खोटी तक्रार करील पोलिसांकडे. म्हणून तू त्याचा खून केलास? नाही साहेब, मी खरं बोलतोय. तुझं खरं खोटं आम्ही शोधून काढू. जोपर्यंत खुनी सापडत नाही तोपर्यंत हे गाव सोडून जायचं नाही. कळलं? यस, कम इन. सर, मी अमित विषयी चौकशी केली पण गावात त्याचं कोणाशीच भांडण नव्हतं. पण सर, अमितची फॅमिली म्हणजे जाधव परिवार आणि या गावात राहणारे जोंधळे परिवार, या दोन्ही फॅमिलीज मध्ये खूप जुनं वैर आहे सर. कसलं वैर? म्हणजे सरपंच आपल्याला ज्या खुनाबद्दल सांगत होते तो खून अमित आणि सुनीलचे आजोबा म्हणजे बाप्पा जाधव यांनी केला होता. आणि ज्यांचा खून केला त्यांचं नाव तुकाराम जोंधळे होतं सर. या सगळ्याचा अमितच्या खुनाशी काय संबंध? सर, 6 महिन्यांपूर्वी जेव्हा अमित गावाला आला होता तेव्हा तुझी गुरं माझ्या शेतात गेलीच कशी? हे सगळं मुद्दाम करताय ना तुम्ही. आधी माझ्या आजोबांचा जीव घेतला, मग वडिलांना त्रास देताय, मग आता माझ्या मागावर उठलात काय? हे म्हण्या, आवाज कमी हा. आपल्या गावात कुणाची गुरं कुणाच्याही शेतात जातात त्यांना आपली भांडणं माहिती असतात अरे. ए अहो, सगळं तुमचा जो खेळ चाललाय ना तो कसा हनून पाडतो ना ते बघ. दादा शांत. ए अमित, तू मध्ये येऊ नको, याला जिवंत सोडणार नाही. हे बघ शांत, आपल्याला यांच्या नादी लागायचं नाही. चल आपण घरी जाऊ. ए ना मरता, आपल्याशी नडायला आहे ना काळीच लागतो आणि ते पण एवढा दाखवतो रे.
बघे म्हण्या, मी शांतपणे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आता जर वाद वाढवलास ना तर नाहीतर काय काय करशील रे, काय करशील? ए तुझा भाऊ आहे ना, म्हणून तुला आज जिवंत सोडतो. कधी एकट्यात भेट, तुकडे तुकडे करतो ना बघ. हे म्हण्या चल्ली. हे अमित चल. तो म्हणे आहे कुठे, त्याला उचललं नाही तुम्ही अजून? सर आम्ही त्याच्या घरी गेलो होतो त्याला उचलायला, पण तो घरी नव्हता. त्याच्या घराला कुलूप होतं सर. शेजारी पाजारी चौकशी केली पण कोणालाच माहिती नाही तो कुठे गेला. पण सर हा त्याचा फोटो मिळाला, हे बघा. ठीक आहे, हा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा, आपल्या खबऱ्यांना पण द्या. आणि एक काम करा, पुन्हा एकदा क्राईम स्पॉटवर जा, तिथे काही क्लूज मिळतात का बघा. सगळा एरिया स्कॅन करा, मर्डर वेपन कुठे मिळते का बघा. मला असं वाटतं की आपण मागच्या वेळी काहीतरी मिस केलं. ओके सर. मॅडम इकडे सापडले. इकडे क्राईम स्पॉट जवळ सापडलं, याचा अर्थ हे एकतर अमितचं असणार किंवा त्या मारेकऱ्याचं. हो मॅडम. नीट बघा, इकडे अमितचं आहे का? अमित हे असं कड वगैरे नाही घालायचं. हे काय झालं? हे सगळं करण्यापेक्षा बॉडी पोस्टमार्टमला द्या, ते जास्त बरं राहील. एवढी किसकिस करण्यापेक्षा नुकसान भरपाई द्या ना. मला खरं खरं सांगा, अमित घरातून बाहेर कधी पडला? तुमच्यापैकी कोणाशी बोलला तो शेवटचं? साहेब, अमित त्या दिवशी पुन्हा माझ्या सासरच्यांना भेटायला गेला होता. कशासाठी? माझ्या नवऱ्याला आणि सासूला समजवायला. बाबांनी हुंड्याची रक्कम सांगितली होती, त्यातले 2.5 लाख रुपये बाकी होते आणि तीच रक्कम त्यांनी माफ करावी म्हणून त्यांना समजवायला गेला होता. पण त्यांचं तर असं म्हणणं आहे की तुम्हीच तिथून इथे तडकाफडके निघून आलात म्हणून. ओ मॅडम, लग्न झालेली पोर सासरवरून माहेरला अशी तडकाफडके आली तर तिचीच बदनामी नाही का होणार? मागे आणा. हे सुनील, अरे बर्फाची लादी तू मागवलीस वय? नाही, मी मागवली. बॉडी अशी ठेवली तर सडत राहील ती, बर्फाच्या लादीवर ठेवणं आवश्यक आहे. साहेब, त्यापेक्षा काम करा ना, माझ्या भावासारख्या मित्राच्या आत्म्याला शांती हवी असेल ना साहेब. त्या खुन्याला आधी अटक करा साहेब. पण त्या आधी आम्हाला बॉडी बर्फाच्या लादीवर तर ठेवू दे. घेऊन या इकडं. या गावात अजून कोण असा आहे जो अमितचा खून करू शकतो, ज्याचा अमितवर राग होता किंवा अमित बरोबर भांडण झालं होतं? साहेब, अमित फार चांगला मुलगा होता, त्याचं कोणाशी भांडण नव्हतं. प्रत्येक माने आणि मन्या सोडून मला तरी कोणावर संशय नाही. सीमाविषयी काय सांगाल? तिचं लग्न आधी कोणाबरोबर अफेअर किंवा लग्नानंतर काही प्रेम प्रकरण? नाही नाही साहेब, ती फार चांगली मुलगी आहे, ती असं काही करू शकेल असं मला नाही वाटत. ठीक आहे, आणखीन काही चौकशी करायची असली तर आम्ही नक्की येऊ. धन्यवाद. या. सरपंच सर, सर हा तर मन्या आहे, हे बघ. उद्या गाव जेवण घालतोय, तुम्ही नक्की यायचा. मन्या? अरे गावात एका तरुणाचा मृत्यू झालाय आणि तू गाव जेवण कसलं घालतोयस? सरपंच, या जाधवांच्या घरात असलं काहीतरी घडलं की आम्हाने गाव जेवण घालतो म्हणजे घालतो का?
तुम्ही टेन्शन नका करू, गावात अजून भरपूर लोकांना सांगायचंय, पण तुम्ही नक्की यायचं सरपंच येऊ काय आपण नक्की या. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याबद्दल दुःख व्यक्त न करता गावजेवण घालणारी लोक आहेत. मन्याच्या याच वागण्यानं पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. या केसमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट नसणं. पण काम थांबून चालणार नव्हतं. पोलिसांनी मन्याची चौकशी करायचं ठरवलं. अरे अमितला का मारलास? साहेब मी अमितला नाही मारलं. इकडं तुझं आहे ना, तुझं आहे की नाही? नाही, हे कडं माझं नाही. मी हे कडे बिडे काय घालत नाही. याच्या घरी जाऊन झडती घ्या. आता नाही सुटत, अडकलास. साहेब तुम्ही बिंदास काय घराची झडती? पण ज्या दिवशी खून झाला ना त्या दिवशी मी इथं नव्हतोच, पुण्याला गेलो. पुरावा आहे का तुझ्याकडे? पुरावा मी बाईकने गेलो होतो आणि बाईकने परत आलो. हा पण ज्याला भेटायला गेलो होतो ना त्याला तुम्ही फोन करून विचारू शकता. नाही मारलो साहेब अमितला. मग अशी सरपंचकडे गाव जेवण्याच्या गोष्टी करत होत असते? या जाधवांशी माझी जुनी खुन्नस आहे. त्यांच्या घरात असलं काहीतरी घडलं ना तर आपल्याला जाम आनंद होत. आणि हा मारायचंच असतं ना साहेब तर मी त्या सुनीलला मारला असत. तो जाम हरामखोर आहे. सर. येस. सर मनेच्या घरात मर्डर वेपन नाही सापडलं. सर. येस. सर मन्याने जो आपल्याला त्याच्या पुण्याच्या मित्राचा नंबर दिला होता तो अस्तित्वातच नाहीये सर. म्हणजे मने आपल्याशी सरळ सरळ खोट बोलतोय. सर अमितचे कॉल डिटेल्स. 7 तारखेला रात्री 8 वाजता अमितचा फोन स्विच ऑफ झाला. मारुती पाड्याचे मर्डर स्पॉट तर माणगावचं जंगल आहे. म्हणजे खून एका ठिकाणी झाला असेल आणि कदाचित बॉडी दुसऱ्या ठिकाणी टाकण्यात आली असेल. आणि सर अमितचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स नसल्यामुळे त्याचा खून एक्झॅक्टली किती वाजता झाला हेच कळत नाही. आणि त्यामुळे जेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ झाला तेव्हा तो जिवंत होता की नाही हे सुद्धा समजत नाही. श्वेता अमितने शेवटचा कॉल सरपंचांना केलाय. पण सर याबद्दल सरपंचने आपल्याला काहीच सांगितलं नाही. एक्झॅक्टली. आधी मारुती पाड्याला जाऊ आणि मग सरपंचांची भेट घेऊ. चला. सर त्या तिकडच्या अवस्थेत चौकशी करा. हो सर. मॅडम तिकडे. सर मी चौकशी केली. शेतमजुरांची वस्ती आहे सर. हे दुसऱ्यांच्या शेतावर काम करतात आणि मग रोजचा पगार घेऊन जातात. पण या असल्या वस्तीत आम्ही एवढ्या रात्रीचं कशासाठी आला? बरं इथं आल्यावरच त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला का? त्याला कोणी घेऊन आलं होतं की स्वतःहून आला होता? सर यांना अमित बद्दल बरंच का माहिती आहे. साहेब त्या रात्री आम्ही तिकडे आला होता का नाही लक्ष नाही गेलं साहेब. अमितला ओळखता का तुम्ही? हो साहेब. तुमच्या वस्तीत कोणाशी भांडण वगैरे त्याचं? कोण कशाला भांडेल त्याच्याशी. बरं अमित या वस्तीत आधी सुद्धा आला होता का? हा सुट्टीच्या वेळ बरेच वेळ येत राहतो. कशासाठी? वस्तीतला जुगण्या त्याचा खास मित्र. मॅम अमित काहीही झालं तरी तुझ्या खुनाला शिक्षा झालीच पाहिजे. मी आत्ता पोलिसांना फोन करते आणि सगळं सांगून टाकते. सोड मूर्खासारखं वागू नको. पोलिसांना सांगायची काही गरज नाहीये. मला बोलायचं तुझा. सोड का कर. सोड. सर जुगण्याचं घर आहे. ए उठ. ए जुगलो उठ. बरा करे. अमितला शेवटचं कधी भेटलास? अमितचं खून झालं त्याच रात्री. किती वाजता? 8:30 टाइमला. कुठे भेटला होता? इथंच माझ्या घरी. ही गोष्ट आमच्यापासून लपून का ठेवली? आधी का नाही सांगितलं?
साहेब आम्ही तिथं गावात आला की रोज रात्री माझ्या घरी यायला सांगतात. काय असलं की चांगलं वाईट सगळं मला सांगायचं साहेब. त्या रात्री साहेब आम्ही काय झालं गुलशन बाबा हट्ट धरून बसतेत माझं लग्न त्या सरपंचाच्या मुलीशी करायला. त्यांना काय वाटलं यांच्या प्रेशर खाली मी गावातल्या एका मुलीशी लग्न करेन? अजिबात नाही. मी मुंबईत सेटल होणार आणि तिथल्या एखाद्या सुंदर छान मुलीशी लग्न करणार. गावातल्या लोकांची मेंटॅलिटी नाही बदलणार यार. ठीक शांत साहेब. यातलं काय बी सरपंचाला आणि आम्हीच्या घरच्याला कळू देऊ नका ना साहेब. काय काळजी करू नका आम्ही काही बोलणार नाही. पण यांच्यापैकी जर कोणी गुन्हेगार हे सिद्ध झालं तर तुला कोर्टात हजर राहावं लागेल. कळलं? कुठं कुणाचा आहे तो साहेब? बहीण आहे माझी. काय झालेलं साहेब? माझी बहीण नॉर्मल नव्हती ना साहेब. म्हणजे तिच्या मेंदूची वाढ झालेली नव्हती ना. तिला हे माहित नव्हतं ना की इतर मुलींसारखं तिचं लग्न होऊ शकत नाही. म्हणून लग्न झालेल्या नवीन पोरीला बघितलं की तिला असं वाटायचं की आपलं बी लग्न व्हावं. त्या दिवशी तर कहर झाला साहेब. पिंकी अगं काय आहे? आज लग्न आहे माझं. हे बघ दिसते ना मी नवरी सारखी. तो सरपंचांचा शेरू आहे ना, मला तो आवडतो. चल आमच्या लग्नाला चल. अगं येड्यासारखं बोलू नकस गं. तुझ्यामुळे लोक माझ्यावर हसायला लागलेत. अगं पिंकी ऐक. अगं ऐक पिंकी. पिंकी थांब. पिंकी अगं ऐक बाळा. पिंकी पिंकी बाळा थांब नको. येस सर, मी एक दोन दिवसात कळवतो तुम्हाला. येस सर, डोंट वरी सर. सर जुगन्या खरं बोलतोय. एक वर्षापूर्वी त्याच्या बहिणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. ऍक्सिडेंटल डेथ होती ही तिची फाईल. जुगन्या खरं जरी बोलत असला तरी आपल्याला त्याचे कॉल रेकॉर्ड हवे. आणि जरा अमितच्या बाबांची आणि त्या सरपंचांची चौकशी करा. हो सर. सर एक्सक्यूज मी. हॅलो. ओके सर, आपल्या खबरी रघूचा फोन होता. त्याचं असं म्हणणं आहे की सीमाच्या घरचे तिला बाहेरच जाऊ देत नाही. तिच्यावर कसलं तरी प्रेशर टाकलं जात आहे. चल. सिंधी मॅडम मीठ व्यवस्थित टाका, मुंगे नाही लागले पाहिजेत. सीमा कुठे? भेटायचं आहे आम्हाला. सीमाची तब्येत ठीक नाहीये तरी आम्हाला भेटायचं. साहेब तुम्ही असे आतमध्ये जाऊ शकत नाही. हे बघा तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही, कळलं का? बा झाली तुमची मनमानी. सारखं नाही चालणार आहे असं. वॉरंट आहे आमच्याकडे चौकशीचा. आई ओके? ही लोक काही बोलत नाहीत. तुम्ही सांगा काय झालंय, असं का बांधून ठेवलं होतं तुम्हाला? साहेब अमितचं भांडण फक्त माझ्या नवऱ्याशी नव्हतं तर या लोकांशीही होत. आणि ज्या दिवशी अमितचा खून झाला त्या दिवशी दुपारी अरे तुझ्या शिक्षणासाठी तुला शहरात पाठवलं, नोकरी करण्यासाठी होकार दिला, तू काय जरा जास्त शहाणा झालायस का? अरे दादा शहाणा असण्याचा काय प्रश्न आहे? हे बघ मी त्या सरपंचाच्या मुलीशी लग्न करणार नाही. अरे तुला कळत कसं नाहीये? सरपंच आपल्याला 5 लाख रुपये कॅश द्यायला तयार आहेत, कळतं का तुला? त्यातले 2.5 लाख रुपये आपण सीमाच्या सासरच्या लोकांना देऊया म्हणजे आपला प्रश्न मिटला. हो अरे ऐक त्याचं जरा, त्याचं बरोबर आहे. बाबा तो चुकीचं बोलतोय. अच्छा ठीक आहे बाबा, आत्ताच्या आत्ता तुमच्या प्रॉपर्टीचे हिस्से करा. याला याचा हिस्सा द्या, मला माझा हिस्सा द्या. अच्छा तुला प्रॉपर्टीचे 2 हिस्से करायचे? हो. चल तू म्हणतोस म्हणून मी प्रॉपर्टीचे हिस्से करायला पण तयार आहे. पण या प्रॉपर्टीचे 2 हिस्से नाही, 3 हिस्से होणार. कारण आपला दोघांचा या प्रॉपर्टीवर जेवढा हक्क आहे तेवढा सीमा ताईचा सुद्धा आहे, आणि तोही कायदेशीर. त्या प्रॉपर्टीचे 2 हिस्से नाही, 3 हिस्से होणार. तुला कळतं का? एकदा मुलीचं लग्न झालं की बापाच्या प्रॉपर्टीवर तिचा कुठलाही हक्क राहत नाही. दादा सोड मला. दादा दादा गप ना,
तू तस नाही म्हणणार आहेस. तुला दाखवतोस मी आता. आम्ही तू तरी गप्प बस. तो चुकीचं बोलतोय. दादा तुला माझी शाप. तू जर तुझा निर्णय बदलणार नसशील ना तर मी आहे आणि तू आहे. बाबा हात सोडा माझा. अख्खा गाव गोळा करेल. चौकी जाऊन टाकेल तुमची. बस झाला. जोपर्यंत अमितचा खुनी सापडत नाही तोपर्यंत तू तुरुंगात सडायचं. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतोय अमितची बॉडी आम्ही पोस्टमार्टम साठी घेऊन चाललोय. तुमच्यापैकी कोणी जर मध्ये आलं तर काही विचार न करता सरळ सरळ आत टाकेन सांगून ठेवतोय. ऍम्ब्युलन्सला फोन कर. तसं येत नाही रे चाचा. येत ना बघतो. चल सोडा मला. साहेब सोडा मला. हा खून अमितच्या बाबांनी आणि सरपंचांनी मिळून केला असेल का? अमितच्या बाबांची जेव्हा चौकशी झाली त्यावेळेला त्यांच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा सापडला नाही. सरपंचांची मुलगी आणि अमित यांचं लग्न लावून देण्यासाठी त्यांनी सरपंचांकडून पैसे घेतले होते पण लग्न शक्य नसल्यानं ते परत सुद्धा दिले असं त्यांनी चौकशीअंती कबूल केलं होतं. मग अमित त्यांच्या मर्जीविरोधात वागला म्हणून तर त्यांनी असं केलं नसेल ना. सरपंचांबद्दल सुद्धा आता संशय बळावत चालला होता आणि म्हणून पोलिसांनी सरपंचांची चौकशी करायचं ठरवलं. अमितच्या कॉल रेकॉर्ड वरून हे सरळ सरळ दिसतंय की त्याने शेवटचा कॉल तुम्हाला केला होता. तुम्ही भेटलाही होता. एवढी महत्वाची गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपून का ठेवली सरपंच? हे बघा साहेब, मी सरपंच आहे. गावात सगळ्यांना भेटतो बोलतो. इतर सगळेजण माझ्याकडे मदत मागतात. मी त्यांना मदत करतो. हा अमितच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. त्यानेही माझ्याकडे मदत मागितली. अहो त्याच्या बहिणीचं रडगण गाऊ लागला हो. मग मी त्याला म्हणालो की बघ बाबा मी तुला मदत करायला तयार आहे. हा पण त्यासाठी तू सुद्धा माझी मदत केली पाहिजे. म्हणजे तुमच्या मुली बरोबर लग्न? एकदम बरोबर साहेब. सरपंच ही सगळी तुम्ही बनवलेली गोष्ट आहे ना? साहेब मी खोटं बोलत नाही. आणि तुम्हाला तसं वाटत असेल की मी खोटं बोलतोय तर ते पुराव्यानेशी सिद्ध करा आणि करा अटक मला. हो सर, फॉरेन्सिक रिपोर्ट आले. रिपोर्ट नुसार वार करणारी व्यक्ती डावखुरी आहे. हे वार बघून असं वाटतंय कोणाचा तरी भयंकर राग होता या अमितवर आणि बदला घेण्यासाठी त्याचा खून केलाय. यस थँक्स. सर्च वॉरंटची परमिशन मिळाली. आता प्रत्येकाच्या घरात जाऊन झडती घेऊ. येस चला. प्रत्येक कोपरात कोपरा जाऊ बसा. हत्यार कुठं सापडतं का बघा. काय झालं सर? बाहेर चढ साहेब. सांगा ना काय झालं साहेब. साहेब सांगा ना काय झालं साहेब. काय सापडतंय का साहेब? काय तपासताय सर? सर काहीच नाही सापडत. काहीच नाही. सिंधे मॅडम मीठ व्यवस्थित टाका. मुंगे नाही लागले पाहिजेत.
इथे होता सर। अमित माझा खास दोस्त होता साहेब, त्याने बरोबर केलं नाही साहेब। पिंकी ऐक ना, ए पिंकी, पिंकी ऐक, ए पिंकी। अमित चल आपण लग्न करूया, चल आपण लग्न। ए भाई गप्प बस, दादा सांगण्यात आला मला लग्न करायचं त्याच्याशी। हो बाळा बाळा तुझं लग्न करू आपण, तुझं लग्न होईल हा, ये इकडे इकडे मी सांगतो ना अमितला। हा मान इकडे काय आला हे बघ ना, मला माहिती तो पिंकीशी लग्न करणार नाही। अरे तुला कितीदा बोलली ते लग्नाचं आहे का ना, पण तू तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलंस। अरे खोटं खोटं लग्नाला हो म्हणून टाकणार, तेवढंच तिला बरं वाटेल। आम्ही तुला डॉक्टरांकडे घेऊन जा चांगल्या शहराकडे, आणि तिच्यावरती काहीतरी इलाज कर। नाही कशाला असं बोलतो सांग। पिंकी पिंकी अमितमुळे माझ्या बहिणीचा मृत्यू झाला साहेब, त्या दिवशी ठरविलं की मी त्याचा बदला घ्यायचा। अमित एके दिवशी माझ्या घरी आला, स्वतःच्या बहिणीबद्दल सांगायला लागला, तेव्हा मला माझ्या बहिणीची आठवण आली साहेब। मग अमित घरी निघाला, मग मी त्याच्या माग कोयता घेऊन निघालो साहेब। घरी घेऊन आलो, गाडून टाकला। एकीकडे अमित सारखा भाऊ होता जो सारासार विचार करून आपल्या बहिणीचं भलं करू पाहत होता, तर दुसरीकडे जुगण्यासारखा भाऊ भावनांच्या आहारी जाऊन आपल्या बहिणीला तेवढ्या पुरतं समाधानी करण्याचा प्रयत्न करत होता। या कथेच्या निमित्तानं एक गोष्ट आपल्याला पुन्हा एकदा प्रकर्षानं लक्षात येते, ती म्हणजे आपल्याकडे हुंडा विरोधी कायदा असूनही आपल्या समाजामध्ये आजही हुंडा दिलाही जातो आणि स्वीकारला सुद्धा जातो। आता ही प्रथा आपण काहीही करून बंद केलीच पाहिजे। आणि याच विचारांसह मी अभिजित खांडकेकर आजच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांची रजा घेतो। पुन्हा भेटूया एका नवीन भागात नवीन गुन्ह्यासह। पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। जय हिंद, जय महाराष्ट्र।